रंग हे वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांपासून बनले जातात. समजा आपल्याला दोन तीन रंगांचं एकत्र मिश्रण करून दिलं तर त्यातल्या वेगळे रंग कसे ओळखता येतील यासाठी एक सोपी कृती आहे. या कृतीला क्रोमॅटोग्राफी असंही म्हणतात. यासाठी लागणारं साहित्य आहे एक टिश्यू पेपर, स्केच पेन, अर्धा ग्लास भरलेलं पाणी आणि एक छोटी काठी. पहिल्यांदा टिश्यू पेपर दुमडून आणि कापून त्याचा साधारण एक आयताकृती शेप तयार करून घ्या. ह्यावर आपण आपल्याला हव्या असलेल्या रंगांचा एक मिश्रणाचा ठिपका तयार करू शकतो. आता या टिश्यू पेपरवर आपण आपल्याला हव्या असलेल्या मिश्रणाचा ठिपका काढून घेतलेला आहे. आता हा आपण एका काठीला गुंडाळूया आणि हा पाण्यात टाकून ठेवूया. काळजी घ्या की हा टिपका पाण्यात नाही गेला पाहिजे. वाटल्यास आपण यूपिनच्या सहाय्याने कागद घट्ट काठीला लावून घेऊ शकतो. साधारण 5 ते 7 मिनिटं कागद याच स्थितीत ठेवा. आपल्याला दिसेल की हे दोन रंग वेगवेगळे झालेले आहेत आणि एवढंच नाही तर प्रत्येक रंग हा वेगवेगळ्या उंचीपर्यंत पोहोचला आहे. वेगवेगळे रंग पाण्यात वेगवेगळ्या प्रमाणात विरघळतात. काही रंग जास्ती प्रमाणात तर काही रंग कमी प्रमाणात. आता जेव्हा टिश्यू पेपर आपण पाण्यात बुडवतो तेव्हा पाणी वर चढतं आणि टिश्यू पेपरमधल्या छिद्रांमध्ये जाऊन बसतं. याबरोबरच तो रंगही वर चढतो आणि रंगांचे रेणू हे टिश्यू पेपरमधल्या वेगवेगळ्या जागांमध्ये जाऊन बसतात आणि या सगळ्याच्या एकत्रित परिणामामुळे वेगळा रंग हा वेगवेगळ्या उंचीपर्यंत पोहोचतो आणि मिश्रणातील वेगवेगळे रंग आपण ओळखू शकतो.